आपण पाहताय झी 24 तास हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण रोज तुमच्या जीवनात भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींबाबत विविध तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत वंध्यत्व निवारण या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर नरहरी मळगावकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज असं हॉस्पिटल कार्यरत आहे. डॉक्टर मळगावकर यांनी रिलायन्स लाईफ सायन्स मुंबईमध्ये आयव्हीएफ डिपार्टमेंटमध्ये काही वर्ष कामही केलंय. तसंच भारतातील प्रसिद्ध आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर बी एन चक्रवर्ती यांच्यासोबत कोलकाता इथेही त्यांनी काम पाहिलंय. या प्रदीर्घ अनुभवानंतर सिंगापूरमधून आयव्हीएफ विषयात त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलंय. तसंच जगातील प्रख्यात आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर पी सी वोंग यांच्यासोबतही त्यांनी वंध्यत्वावर काम केलंय. 2014 त्यांनी डॉक्टर मळगावकर यांनी नाशिक शहरात प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू केलं. डॉक्टरांच्या कौशल्यामुळे अनेक दाम्पत्यांना मातृत्व आणि पितृत्वाचं अवर्णनीय असा अनुभव प्राप्त झालाय. 2016 बीआरजी संस्थेतर्फे त्यांना सिंगापूर इथे बेस्ट हॉस्पिटल फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन हा पुरस्कार प्राप्त झालाय. तसंच डॉक्टर मळगावकर प्रोजेनेसिस टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला दुबईत वर्ल्ड ग्रेटेस्ट ब्रँड पुरस्कार आणि डॉक्टर मळगावकरांना वर्ल्ड ग्रेटेस्ट लीडर पुरस्कार 2017 मिळाला आहे. चला तर आज आपण अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर मळगावकरांकडून वंध्यत्व निवारणाबद्दल. मात्र तुम्हालाही ह्याबाबत काही शंका असतील तर तुम्ही आमच्या या कार्यक्रमादरम्यान डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी फोन करा 02-2-710-55-160 या क्रमांकावर. तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात पहिला एक तर वंध्यत्व निवारणावरती आज आपण चर्चा करणार आहोत, पण वंध्यत्वाची नेमकी मुख्य काय काय कारण आहेत त्याविषयी काय सांगाल मधुरा? कोणत्याही विषयाला आपण जाण्याच्या आधी आपल्याला माहित असायला पाहिजे एक्झॅक्टली वंध्यत्व निवारण काय आहे आणि त्याची कारण काय आहे. सो आता सध्याच्या ह्याच्यात आपण बघतो वंध्यत्व हा प्रकार हा फार जास्त वाढलेला आहे. सो ऑलमोस्ट 15-20% कपल्स हे वंध्यत्वाने सध्या ग्रस्त आहेत. सो याचे कारण बघितलं तर मेल मध्ये काही कारण असतात, फिमेल मध्ये काही कारण असतात, काही कारण कंबाईन असतात दोघांमध्ये. सो आपण त्याच्यात बघितलं तर पहिला मेल फॅक्टर जर आपण बघितला ऑलमोस्ट जवळपास 30-35% जे वंध्यत्व आहे हे पुरुषांमुळे आलेलं असतं. सो त्याच्यामध्ये महत्वाचा जो प्रॉब्लेम असतो तो शुक्राणू. तर शुक्राणूचा काउंट कमी असेल, मोटिलिटी कमी असेल, मॉर्फोलॉजीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा डीएनए मध्ये फ्रॅगमेंटेशन असेल किंवा त्याचा सर्व्हायव्हल पुअर असेल, या नंबर ऑफ शुक्राणूच्या प्रॉब्लेम्समुळे ज्याला आपण ऑलिगो एस्टेनो टेरॅटोझिस कमी असं म्हणतो, सो या कारणामुळे गर्भ तयार होत नाही आणि वंध्यत्व येते. सो याला जबाबदार फॅक्टर्स पण तसे म्हटलं तर बरेचसे आहे. सो ऍडिक्शन झालं, लाईफस्टाईल झालं, सेडेंटरी हॅबिट झालं, लॅक ऑफ एक्सरसाइज झालं, तर हे प्रमुख आपण म्हटलं तर मेल प्रॉब्लेम्स आहे ज्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. बरोबर. जो पुढचा जर घेतला तर आपण फिमेल फॅक्टर्स, सो ऑलमोस्ट तेवढेच 30-35% जे वंध्यत्व आहे हे लेडीज स्त्रियांमुळे आलं असतं. सो याच्यासाठी वेगवेगळे कारण असतात. सो स्त्रियांची जी ऑर्गन असतात ज्याच्यासाठी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आपण ज्याला असं म्हणतो, त्याच्यात वन बाय वन घेतलं तर महत्वाचं म्हटलं तर गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, जसं गर्भाशयाला सूज असेल, गर्भाशयाला गाठी असतील, गर्भाशय नसेल, गर्भाशयाचा अस्त चितकला असेल, त्याचा रक्तपुरवठा चांगला नसेल, त्याच्यामध्ये टीबीचं किंवा बाकीचे इन्फेक्शन असतील गर्भाशयामध्ये, किंवा गर्भाशयाला पडदा असेल, किंवा एक सिंगल गर्भाशय किंवा डबल गर्भाशय असेल, सो किंवा गर्भाशयाचे जे छोटं असेल, तर ह्या गर्भाशयाचे बरेचसे जे कारण आहे याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. पुढचा जर म्हटला तर गर्भनलिका ज्याच्यामध्ये गर्भ तयार होतो, सो गर्भनलिका जर बंद असेल किंवा गर्भनलिकेमध्ये सूज असेल, गर्भनलिकेमध्ये पाणी असेल, गर्भनली असेल, तर या ट्युबर ओव्हरलेशन डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं. बरोबर. सो पुढचा जो ऑर्गन म्हटला तर अंडाशय जिथे स्त्रीबीज तयार होता. सो बऱ्याच वेळा अंडाशयाला मल्टिपल गाठी असेल, आपण पॉलिसिस्टिक ओरी असं आपण म्हणतो, तरी स्त्रीबीज तयार होत नाही आणि रप्चर होत नाही. किंवा सेकंड पार्टला जाऊन बघितलं तर अंडाशयाची कॅपॅसिटी अतिशय कमी झाली असेल, त्याला आपण पुअर ओव्हरियन रिझर्व असं म्हणतो. किंवा अंडाशय काढले गेलेले असतील किंवा जन्मता अंडाशय नसतील, अंडाशयाची कॅपॅसिटी संपली असेल किंवा वयानुसार अंडाशयाची कॅपॅसिटी संपून पाळी बंद झाली असेल, सो हे वेगवेगळे कारण आहे अंडाशयाच्या ज्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं. बरोबर. याच्या पलीकडे बघितलं तर काही इमोलॉजिकल कॉजेस असतात, जसे नॅचरल सेल्स वाढले असतील,
बाकीचे सिस्टमिक डिसऑर्डर्स असतील, ओबेसिटी झालं, डायबिटीज झालं, त्याच्यानंतर थायरॉइड प्रॉब्लेम झाले, अशा नंबर ऑफ जेव्हा प्रॉब्लेम्स असतात या नंबर ऑफ प्रॉब्लेम्समुळे स्त्रीवंधत्व येऊ शकतो. बरोबर. आणि बरेचसे जे काही सांगितले तर काही ठिकाणी आता 20 ते 25 ठिकाणी कंबाईन फॅक्टर्स असतात, जे पुरुषांमधले पण काही फॅक्टर्स असतात आणि स्त्रियांमध्ये पण काही असतात, ते जबाबदार असतात वंधत्वासाठी. सो हे वेगवेगळे कारण आहे ज्याच्यामुळे वंधत्व हे येऊ शकतो. आणि जसं मी सांगितलं 15 ते 20% कपल्स वंधत्वाने सध्या ग्रस्त आहेत. बरोबर. आणि अर्थातच जरी ग्रस्त असले तरी आता खूप चांगल्या उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि अनेकांना ह्या उपचार पद्धतीचा फायदाही झालाय, त्याबद्दल आपण बोलूयात. ह्या उपचार पद्धती कोणत्या त्याबद्दलही मला जाणून घ्यायचे, पण तत्पूर्वी आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली. पहिला फोन जो आलाय तो भोसले यांचा आलेला आहे. काय प्रश्न आहे? नमस्कार. हॅलो. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. हा, मी मिसेस भोसले बोलते बडोद्याहून. हा बोला. माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली. आमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात आणि गेल्या 5 वर्षात आम्ही 4 वेळा आयव्हीएफ पण केलेले, पण रिझल्ट निगेटिव्ह येतोय सर. तर यापुढे आम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? बरं, तुमचं वय किती आहे आणि मिस्टरांचं वय किती आहे? माझं वय 34 वर्ष आहे मॅडम. ओके. बरं, 34 वय आहे म्हणजे तसं तरुणच आहेत त्या. पण मग ह्यांच्या बाबतीत काय आपण करू शकतो? आता मधुरा, आपण जो विचार केला हा टिपिकल जो आहे, त्यांनी सांगितलं लग्नाला 8 वर्ष झाले, वय वर्ष 34 आहे आणि ऑलरेडी त्यांचे 4 वेळा आयव्हीएफ सायकल झालेले आहे, पण त्याच्यात त्यांना रिझल्ट मिळाला नाही आणि त्यांनी जसं सांगितलं याचं कारण कळत नाहीये. सो दॅट इज एक जो फॅक्टर आहे त्याला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आपण असं म्हणू शकतो. सो ते एक कारण असतं रिझल्ट न मिळण्याचं. सो पहिली गोष्ट जेव्हा मी सांगितलं असा जो प्रकार असतो जेव्हा ते कारण मिळत नाही, सो कारण शोधणं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, ज्याला आपण इव्हॅल्युएशन म्हणतो. सो कोणची ट्रीटमेंट देण्याच्या आधी त्याचं इव्हॅल्युएशन करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. जेव्हा इव्हॅल्युएशन करतं तेव्हा त्या पद्धतीने आपण त्यांना ट्रीटमेंट देणं गेलं गरजेचं आहे. जसं मी कारणांमध्ये सांगितलं, गर्भाशयाचा काही प्रॉब्लेम आहे का, अंडाशयाचा काही प्रॉब्लेम आहे का, गर्भनलिकेचा काही प्रॉब्लेम आहे का, ते आपण डीपमध्ये जाऊन बघणं गरजेचं आहे. जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, जसं ट्यूबमध्ये पाणी असेल बऱ्याच वेळा, तर ते पाणी गर्भाशयामध्ये येतं आणि ते गर्भ खराब करतं, त्याच्यामुळे आयव्हीएफ फेल होतात. तर तसं असेल तर डिलिंकिंग करणं गरजेचं आहे. गर्भाशयाला सूज असेल, गाठी असेल, तर लॅप्रोस्कोपी करून ते काढणं गरजेचं आहे. किंवा गर्भाशयाला पडदा असेल किंवा गर्भाशय छोटा असेल तर लॅटरल मेट्रोप्लास्टी करून किंवा सेप्टम रिसेक्शन करून तो पडदा काढणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं, एंडोमेट्रियल स्टडी हा फार महत्वाचा पार्ट आहे. सो गर्भाशयाचा अस्तर कसा आहे, त्याचा रक्तपुरवठा कसा आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर त्याची रिसेप्टिव्हिटी कशी आहे. सो बऱ्याच वेळेस सगळं नॉर्मल असेल आणि तरी प्रेग्नेंसी राहत नसेल तर रिसेप्टिव्हिटी आपण मॉलिक्युलर लेवलला जाऊन बघणं गरजेचं आहे. सो रिसेप्टिव्हिटी बघण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं तर एक तर एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडी करू शकतो आपण. सेकंड म्हटलं तर आपण एरा टेस्ट करू शकतो, आणि याच्यासाठी ट्रीटमेंट फार चांगल्या ट्रीटमेंट आल्या आहेत. जसं आपण स्टेम सेल थेरपी वापरू शकतो, पीआरपी पीबीएमसी वापरू शकतो, किंवा लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनने आपण रक्तपुरवठा वाढवू शकतो, आपण सिन्नाफिलने रक्तपुरवठा वाढवू शकतो गर्भाशयाचा, किंवा जीसीएसएफ ग्रॅन्युलोसाइल्स कोणली स्टिम्युलेटिंग फॅक्टर्स असतात जे आपण इंजेक्ट करून त्याची रिसेप्टिव्हिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. सो हे वेगवेगळे प्रकार जर रिसेप्टिव्हिटी प्रॉब्लेम असेल तर आपल्याला बघणं गरजेचं आहे. याच्या पलीकडे जर सांगितलं ट्यूबल फॅक्टर सांगितलं तो पण बघणं महत्वाचं आहे. अंडाशयाचे फॅक्टर्स, अंडाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, बऱ्याच वेळा पॉलिसिस्टिक ओव्हरी असते पण अंडाशय जे स्त्रीबीजमेताची क्वालिटी कशी आहे, त्याचा गर्भ कसा तयार होतो आहे आणि गर्भाची क्वालिटी कशी आहे ते बघणं गरजेचं आहे. अंडाशयाची कॅपॅसिटी कमी असेल तर त्याला मेडिकेशन देऊन कॅपॅसिटी बऱ्यापैकी वाढत नाही, पण त्याची क्वालिटी चांगली करू शकतो आपण. ती चांगली झाल्यानंतर जर आपण स्त्रीबीज घेतले तर त्याच्यामध्ये आपला रिझल्ट चांगला मिळू शकतो. याच्या पलीकडे जर विचार केला आपण, सो आपण ट्रीटमेंट कुठे घेत आहे हे पण फार महत्वाचा पार्ट आहे. आणि ते सेंटर किती अद्यावत सेंटर आहे, त्याची इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, त्याची टेक्नॉलॉजी कसं आहे, ट्रीटमेंट देणारे डॉक्टर कसे आहे आणि ते जे एम्ब्रॉलॉजिस्ट आहेत ते कसे आहेत. सो हा पण पार्ट फार महत्वाचा असतो. सो याच्यामध्ये आपण बरेचसे वेगवेगळे प्रोटोकॉल्स आपण विचारलं, जसं आपण ब्लास्टोसिस ट्रान्सफर करू शकतो, लेझर असिस्टेड हॅचिंग करू शकतो, त्याच्यानंतर सिक्वेन्शियल ट्रान्सफर करू शकतो, फ्रीज ऑल प्रोटोकॉल्स, जे गर्भ तयार झाले ते गोठून नॅचरल सायकलमध्ये रिसेप्टिव्हिटी ही फार चांगली मिळते आपल्याला, तर त्या नॅचरल सायकलमध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. सो हे वेगवेगळे प्रकार जेव्हा आपण वापरतो, सो याच्यामध्ये इव्हॅल्युएशन आणि प्रॉपर प्रकार वापरून जर ट्रीटमेंट दिली, सो मल्टिपल आयव्हीएफ फेल्युअर मध्ये पण अतिशय छान आपल्याला रिझल्ट मिळू शकतो. अगदी, म्हणजे जरी आयव्हीएफ फेल गेला तरी काही घाबरण्याची गरज नाहीये, कारण की वेगवेगळ्या खरं तर समोर येतात आणि त्यावरती उत्तम प्रकारे खरं तर आता मेडिकल सायन्स पुढे गेलेला आहे, तर नक्कीच उपचार उपलब्ध आहेतच. डॉक्टर, ह्या निमित्ताने अजून एक प्रश्न, तो म्हणजे बऱ्याचदा म्हणजे आजकाल वय वाढल्यामुळे आणि त्याचबरोबर आपल्या करिअरमुळे आपण उशिरा लग्न करतो, त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला बाळ होण्यासाठी खूप अडचणी निर्माण होतात. बऱ्याचदा काही स्त्रियांची पाळीही बंद होते, तर अशा वेळेस आपण पाळी बंद झाल्यानंतरही या आयव्हीएफ ट्रीटमेंटने उपचार करून बाळाला जन्म देऊ शकतो का? नक्की नक्की.
मधुरा फार छान क्वेश्चन आहे. सो आता करिअर ओरिएंटेशन झालं, लेट मॅरेजेस, लेट कन्सेप्शन झालं, सो ह्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळा कसं होतं ते लेडीज करिअरच्या मागे जाते आणि बऱ्याच वेळा 35 नंतर अंडाशयाची कॅपॅसिटी ड्रॅस्टिकली कमी होते आणि एक प्रकार आहे ज्याला आपण प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर म्हणतो. सो ज्याच्यामध्ये अंडाशय हे वयाच्या आधी काम करणं बंद करून टाकतं. सो त्याच्यामुळे 30-35 ही पाळी बंद होऊन जाते काही लेडीजची. सो त्या कंडिशन मध्ये काही ट्रीटमेंट अशा आहेत, सो पर्टिक्युलरली ज्यांचं वय अजून झालेलं नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांची पाळी बंद झाली आहे त्यांच्यासाठी. सो जर करिअर असेल तर अशा कंडिशन मध्ये क्रायो प्रिझर्वेशन हा एक फार नवीन आणि चांगली टेक्नॉलॉजी आली आहे. याच्यामध्ये जर करिअरकडे आपल्याला लक्ष द्यायचं असेल आणि सध्या प्रेग्नेसी नको असेल सो आपल्याकडे क्रायो प्रिझर्वेशन युनिट असतं. याच्यामध्ये आपण काय करतो, सीबीचा तयार करतो, ते काढून आपण गोठून ठेवतो. म्हणजे ते गोठून ठेवल्यानंतर आपल्याकडे तो बॅकअप राहतो, म्हणजे पुढे जाऊन पाळी बंद झाल्यानंतरही आपण त्या सीबीचा वापरून गर्भ तयार करू शकतो आणि तो गर्भाशयात आपण ट्रान्सफर करू शकतो. सो क्रायो प्रिझर्वेशन युनिट मध्ये अतिशय छान पद्धतीने पुढे जाऊन रिझल्ट मिळू शकता. जो मेन क्वेश्चन होता, याच्यामध्ये जर पाळी बंद झाली असेल, आता क्रायो प्रिझर्वेशन युनिटचा आता चान्स गेलेला आहे, पाळी बंद झाली आहे, तर ह्या कंडिशन मध्ये जी ट्रीटमेंट असते त्याला आपण ओसाइट डोनेशन किंवा सीबीज जाणं असं म्हणतो. सो ओसाइटची बँक असते, बँक मधून आपण सीबीज घेतो, मिश्रांचे शुक्राणू घेऊन गर्भ तयार करतो आणि तो गर्भ आपण त्या लेडीच्या गर्भाशयात आपण ट्रान्सफर करतो. तत्पूर्वी आपल्याला त्या लेडीची पाळी आणणं महत्वाचे असते. 2-3 महिने पाळी आणून त्याचा रक्तपुरवठा चांगला करून जो ओसाइट डोनेशन सीबीज ट्रीटमेंट केली तर पाळी बंद झाल्यानंतरही अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट अशा लेडीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात. अगदी. आपल्याला अजून फोन एक आलेला आहे, आपण ऐकूयात त्यांचा काय प्रश्न. नमस्कार, देवरे बोलतात, काय प्रश्न आहे? हॅलो. हा नमस्कार सर, माझ्या बहिणीला तिच्या वयाच्या 15व्या वर्षी एक वेळा पाळी आली. ओके. नंतर तिला पाळीच आली नाही. ओके. आज तिचं वय 23 वर्ष आहे. तिचं लग्न होऊन 1 वर्ष झालंय सर. तर सर यावर काही ट्रीटमेंट आम्ही करू शकतो का? बरं बरं, नक्की. फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण की असं होऊ शकतं का हा आधी मुळात म्हणजे प्रश्न मला विचारायचा तुम्हाला. असं पहिले एकदा पाळी येऊन नंतर पूर्णपणे बंद होऊ शकते का? नक्की. मधून आता देवरे सरांचा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनला दोन गोष्टी आहेत. येस, आपण पहिली गोष्ट म्हणू शकतो, एक वेळा पाळी आलेली आहे, पण ती पाळी कधी आलेली आहे, तर बऱ्याच वेळा पाळी एकदम इनिशियल फेज मध्ये येते आणि त्याच्यानंतर ती बंद होऊन जाते. त्याला आपण सेकंडरी अमिनोरिया असं आपण म्हणतो. सो सेकंडरी अमिनोरियाचे मेजर जे आहे, दोन कारणांमुळे हा होऊ शकतो. सो पहिलं कारण म्हटलं तर त्यांच्या अंडाशयाची कॅपॅसिटी एकदम अतिशय कमी होती आणि ती एका पाईपुरता ते सीबीज वाढलं आणि त्याच्यानंतर स्त्रीने काम करणं बंद करून टाकलं. सो याला जसं मी आता वर्ड वापरला होता प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर. सो अंडाशयाने एक काम होतं आणि बंद करून टाकलं. सो ह्या कंडिशन मध्ये अंडाशय कमकुवत असेल तर आपल्याला काय ट्रीटमेंट केली पाहिजे? आणि सेकंड पाळी येऊन बंद होण्याचं दुसरं कारण आहे, गर्भाशयाचं जे अस्तर आहे मधलं, ते अस्तर जर चिटकलं असेल समजा, सो अस्तर चिटकण्याचे कारण हे वेगवेगळे असतात. सो अशा कंडिशन मध्ये बघितलं तर वयाच्या आधीच बंद झालं असेल तर ट्युबरक्युलोसिस हा फार एक महत्वाचा पार्ट आहे ज्याच्यामुळे अस्तर चिटकतं आणि त्याच्यामुळे पाळी यांना बंद होऊन जातं. सो आपल्याला पहिले डिफरन्शिएट करणं फार महत्वाचं आहे, नक्की प्रॉब्लेम काय आहे. तर पहिली गोष्ट इन्व्हेस्टिगेशन करून बघणं गरजेचं आहे, त्याच्या ट्रान्सवजनल सोनोग्राफी करणं गरजेचं आहे, अँटीमिलेरियन हॉर्मोन आणि एएफसी त्या लेडीची बघणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त गर्भाशयाच्या अस्तरासाठी आपण त्यांना एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन चॅलेंज टेस्ट देऊन आपण बघू शकतो पिरियड्स येतोय का नाही. जर समजा पिरियड आला मेडिसिन देऊन, याचा अर्थ गर्भाशयाचं अस्तर चिटकलेलं नाहीये. सो त्या कंडिशन मध्ये आपण अंडाशयाचा हा मेन प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये एएमएच पण अतिशय कमी असेल, less than 0.3, आणि एएफसी पण दिसणार नाही कारण त्याने काम करणं बंद केलंय. सो या कंडिशन मध्ये जे मी आधी सांगितलं एक्स्ट्रीबीज दान, ओसाइट डोनेशन हा फार चांगला ऑप्शन त्यांना ठरू शकतो. जो दुसरा सांगितलं, जर एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन चॅलेंज टेस्ट देऊनही पिरियड नाही आला किंवा अस्तर वाढलं नाही मेडिसिन देऊनही, तर त्या कंडिशन मध्ये ते अस्तर चिटकलेलं राहू शकतोय. तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला हिस्ट्रोस्कोपी दुर्बीण टाकून ते अस्तर पहिले सेपरेट करणं गरजेचं आहे. सो सेपरेट करून त्याला बलून ठेवून त्याच्या आपण प्राइमिंग करणं फार महत्वाचं आहे. सो बऱ्याच कंडिशन मध्ये अस्तर चांगल्या पद्धतीने वाढतं आणि त्याच्यामध्ये नॅचरली त्यांना प्रेग्नन्सी पण राहू शकते. पण कधी कधी आशर्मन सिंड्रोम इतका पक्का असतो का, ते मल्टिपल वेळा हिस्ट्रोस्कोपी करून आपल्याला बघावं लागतं. त्याच्यानंतर जर वाढलं तर ठीक आहे, नाही तर आपण स्टेम सेल थेरपी इंजेक्ट करू शकतो, त्याच्यात वाढू शकतो. आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट नंतरही जर अस्तर वाढतच नसेल, सो त्या कंडिशन मध्ये जो लास्ट ऑप्शन असतो अशा पेशंटला, तो असतो सरोगसी. सो त्यांचा अस्तर वाढत नाही तर त्यांचे सीबीज काढून मिश्राचे शुक्राणू घेऊन गर्भ तयार करायचा, तो गर्भ सरोगेट मदरच्या गर्भाशयात ट्रान्सफर करायचा. सो हे वेगवेगळ्या प्रकारने पहिले इव्हॅल्युएशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल प्रॉब्लेम काय आहे आणि अकॉर्डिंगली आपण ट्रीटमेंट दिली तर रिझल्ट अतिशय छान त्यांना मिळू शकतो. बरोबर. आता तुम्ही रिझल्टचा उल्लेख केला आहे तर त्याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे, कारण की आज तुम्ही
म्हणालात की अनेक जोडपी अजूनही त्यांना मुलं बाळ झालेली नाहीयेत आणि त्यामुळे ते खूप असे नर्वस झालेले आहेत. तर मात्र आयव्हीएफ ही एक अशी खरं तर प्रणाली आहे की जेणेकरून प्रत्येकाला मूल होऊ शकते ज्यांना होत नाही अशा जोडप्यांना, आणि ते मूल सर्वसाधारण मुलांप्रमाणेच असतं हा फार महत्वाचा इथे एक मुद्दा आहे. पण जेव्हा प्रोजेनेसिस सेंटरमध्ये तुमच्याकडे आतापर्यंत अनेक जोडपी आलेली आहेत, तुम्हाला अशी एखादी केस आठवते का कॉम्प्लिकेटेड असते आणि त्यानंतर त्या कॉम्प्लिकेशन मधनं तुम्हाला रिझल्ट हा यशस्वी मिळालेला असतो? रिसेंटली मे बी माझ्यामध्ये कालचीच एक केस आहे. पेशंट पुण्याच्या आहे. सो शी हॅड अ नंबर ऑफ आयव्हीएफ फेल्युअर बिकॉज ऑफ एंडोमेट्रियम. अस्तराचा जो आहे थिकनेस त्यांचा वाढत नव्हता, त्याला आपण थिन एंडोमेट्रियम असं म्हणतो, आणि त्यांचा अंडाशयाची कॅपॅसिटी पण अतिशय कमी होती. सो त्यांचं म्हणणं तर नाही सर माझे स्त्रीबीज वापरू आणि माझंच गर्भाशय, मला सर्वसही नाही करायचे आणि स्त्रीबीज दानही नाही करायचंय. सो हा माझा लास्ट ऑप्शन असणार आहे. माझ्या त्यांचे 5 का 6 आयव्हीएफ आधी फेल होते. सो हा माझा लास्ट ऑप्शन असणार आहे. याच्यात झालं तर ठीक, अदरवाईज विल गो फॉर द अडॉप्शन वगैरे. सो त्यांची आम्ही ट्रीटमेंट केली. ऑलमोस्ट एक मी 7 ते 8 महिने त्यांचा अस्तराव स्टडी केला पहिले. तर अस्तरा इम्प्रुव्हमेंट साठी मेडिकेशन दिल्या, बाकीच्या गोष्टी केल्या आणि थोडा अस्तर बेटर झाला. आणि बेटर झाल्यानंतर आम्ही त्यांचं जे स्त्रीबीज गर्भ गोठून ठेवले होते आधी, ते गर्भ आम्ही ट्रान्सफर केले आणि ओनली 6.5 mm ला. फक्त अस्तराचा थिकनेस नाही, त्याचे बाकीचे पॅरामीटर्स तेवढेच महत्वाचे असतात. सो त्याच्यामध्ये थिकनेस झाला, मॉर्फोलॉजी झालं, ब्लड परफ्युजन झालं, अप टू विच झोन इट इज देअर, देन युटेराइन आर्टरी इंडेन्ट्रेसिस, हे पॅरामीटर्स ज्या सायकलमध्ये मला चांगले वाटले त्या सायकलमध्ये आम्ही त्यांना ट्रान्सफर केलं आणि काल त्यांची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली. सो अशा नंबर ऑफ केसेस असतात ज्याच्यामध्ये योग्य टायमाला आणि योग्य उपचार प्रॉपरली दिला गेला तर रिझल्ट अतिशय चांगले मिळतात. सो आपल्याला आयव्हीएफ आपण कुठे करतो आहे, आपल्यासाठी ट्रीटमेंट कोण करतो आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशंट्स ठेवून काम करणं हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. घाईघाईमध्ये बऱ्याचशा गोष्टी नाही होत आणि त्याच्यामध्ये रिझल्ट कमी होऊन जातात. बरोबर आहे. अर्थात आपल्याला अजून एक फोन आलाय. पाठक बोलतायत, नमस्कार, काय प्रश्न आहे? हॅलो. हा नमस्कार, बोला. हॅलो डॉक्टर, मी पाठक बोलते पुण्याहून. हा बोला. माझं एक वेळा आयव्हीएफ झालंय पण त्यात मला अतिशय त्रास झाला, पोटात भरपूर पाणी झालं होतं पण रिझल्ट पण निगेटिव्ह होते. मला परत आयव्हीएफ करायचं नाहीये, तर यावर काही उपाय आहेत का डॉक्टर? नक्कीच. असे अनेक पेशंट खरं तर तुमच्याकडे येत असतील की ज्यांना आयव्हीएफ पुन्हा करायचं नाही, कारण की एक दोन वेळा ते फेल झालंय आणि मग पुन्हा करायची इच्छा होत नाही, तर असे काही उपचार वेगळे असतात? आता मधुरा बेसिकली प्रीतीजींचा जो क्वेश्चन आहे, सो क्वेश्चन बेसिकली आयव्हीएफ फेल झाला आहे पण त्यांचं म्हणणं पडलं आम्हाला त्रास फार झाला आयव्हीएफच्या दरम्यान. टिपिकल, येस टिपिकल, आता हे जे पिक्चर म्हटलं त्याला आपण ओएचएसएस म्हणतो, ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम. सो बऱ्याच वेळा पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये जेव्हा इंजेक्शन दिले जातात तर जास्तचे स्त्रीबीज तयार होतात आणि जास्तचे स्त्रीबीज तयार झाल्यामुळे पोटात पूर्ण पाणी तयार होतं आणि त्या कंडिशनमध्ये त्यांना प्रोलॉंग ऍडमिशन्स लागतात, आयसीयू केअर लागते. सो ते नंबर ऑफ प्रॉब्लेम्स मधून जेव्हा जातात तर पेशंटचं एक नैराश्य होऊन जातं, बघा हे ट्रीटमेंट फार कॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंट आहे आणि याच्यामध्ये त्याच्यानंतर रिझल्ट निगेटिव्ह आला तर एवढे त्रास करून पण रिझल्ट निगेटिव्ह आला. सो ह्यासाठी बेसिकली जर आपण विचार केला, सो ओएचएसएस इज अ व्हेरी रेअर फिनॉमिना नाउडेज, म्हणजे एकदम अतिशय कमी बघायला मिळतो. कारण ओएचएसएस ट्रीट करण्याच्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या मोडॅलिटी चांगल्या आलेल्या आहेत. सो सिम्पली पहिली गोष्ट सांगेल तर आयव्हीएफची गरज आहे. सो ओएचएसएस जरी झाला असेल तर ते परत होणार असा प्रकार नाही, कारण त्याची काळजी आपण आधीपासून घेतो, त्याला आपण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आपण ज्याला म्हणतो. सो प्रिव्हेंशन मध्ये जर टिपिकल पॉलिसिस्टिक ओरी असेल तर यांना मिनिमल ओव्हरियन स्टिम्युलेशन प्रोटोकॉल असतो. सो ज्याच्यामध्ये आपण अतिशय कमी डोसने ट्रॉपिंग सुरू करतो आणि लिमिटेड फॉलिकल्स आपण वाढवायचा प्रयत्न करतो. सो ते वाढल्यानंतर आपण बऱ्याच वेळा कोस्टिंग हा प्रकार असतो, इंजेक्शन स्टॉप करून त्याच्यानंतर ट्रिगर देतो. आणि सर्वात महत्वाचा जो ट्रिगर देतो आपण ह्या पेशंटला तो अगोनिस्ट ट्रिगर देणं हे फार महत्वाचं असतं. सो अगोनिस्ट ट्रिगर मध्ये ओएचएसचे चान्सेस ऑलमोस्ट नील होऊन जातात. जेव्हा स्त्रीबीज काढतो आपण, गर्भ तयार करतो, ते गर्भ पूर्ण गर्भ गोठून ठेवायचे, सेम सायकलला ट्रान्सफर नाही करायचं या पेशंट मध्ये. सो जेव्हा पूर्ण गर्भ आपण गोठून ठेवतो सो तेव्हा ती सायकल कॅन्सल करतो आणि अँटॅगोनिस्ट देऊन आपण ती सूज पूर्ण कमी करून टाकतो. सो या कंडिशन मध्ये पाणी वगैरे हा कोणताच प्रकार होत नाही आणि जेव्हा ते गर्भ गोठवले जातात. सो उलट चांगली गोष्ट अशा पेशंट मध्ये आहे का आपल्याला जास्तचे स्त्रीबीज मिळतात, जास्त गर्भ तयार होतात आणि ते एकसाथ आपण गोठून ठेवू शकतो. सो वी कॅन युज इट मल्टिपल टाइम्स, आपण केव्हाही ते वापरू शकतो. आणि हे सगळं सायकल कॅन्सल झाली, सगळं क्लिअर झालं, त्याच्यानंतर नॅचरल सायकल मध्ये जे बनवलेले गर्भ आहे
ते आपण डायरेक्टली ट्रान्सफर केलं तर विदाउट एनी त्रास आपण जसं म्हणतो त्या पेशंटमध्ये पण रिझल्ट आपल्याला चांगले बघायला मिळू शकतात. तर माझं म्हणणं पडलं ओएचएसएस हा फार कॉमन फेनॉमिना नाहीये, सो आपण म्हणू शकतो प्रोजेनेसिस इज ओएचएसएस फ्री क्लिनिक. सो आमच्याकडे ह्या केसेस अगदी नील असं बघायला मिळतात अशा पद्धतीच्या, कारण आपण आधीपासून तेवढी प्रिकॉशन घेऊन ते पेशंट ट्रीट करतो. अगदी. आणि मला वाटतं त्या पुण्याला राहतात तर नक्की तुमच्या सेंटरला भेट देऊ शकतात. आपल्याला अजून एक फोन आलेला आहे, वारे बोलतात पिंपरी वरनं, विचारा काय प्रश्न. नमस्कार. नमस्कार सर, माझ्या लग्नाला 5 वर्ष झालेले आहेत. अपत्य होत नसल्यामुळं डॉक्टरांनी आम्हाला शुक्राणूचा तपास करायला सांगितला, तर त्याच्यानुसारच शुक्राणूच नाही असं सांगण्यात आलं. मग डॉक्टरांनी पुढची तपासणी म्हणजे अंडकोशाची बायोप्सी करायला सांगितली, पण त्या बायोप्सीच्या रिपोर्टनुसार त्यामध्ये शुक्राणू आहेत असं सांगितलं त्यांनी. तर मग सर ते असं असताना सुद्धा मग ते शुक्र बाहेर का पडत नाही मग सर? ओके. आणि मग त्याच्यावर पुढे काही उपचार करता येईल का सर? ओके. आता टिपिकल हा जो क्वेश्चन आहे हा आपण म्हणतो मेल इन्फर्टिलिटी आहे. शुक्राणू बाहेर येत नाही, पण त्यांनी जे सेकंड ट्रीटमेंट घेतलेली आहे ज्याच्यामध्ये बायोप्सी केली गेलेली आहे आणि त्याच्यात शुक्राणू आदरलेले आहे, याला आपण टिपिकल ऑब्स्ट्रक्टिव्ह अजुस्पर्मिया आपण असं म्हणतो. म्हणजे जो व्हॅस व्हास डिफरन्स असतो जे शुक्राणू घेऊन बाहेर येतो तो व्हास डिफरन्स कुठेतरी ब्लॉक झालेला असतो. सो अशा कंडिशन मध्ये ट्रीटमेंट ऑप्शन अतिशय चांगला आहे आणि रिझल्ट अतिशय याच्यात चांगले मिळू शकतात. सो याला आपण स्पर्म एस्पिरेशन टेक्निक्स असं म्हणतो. सो त्याच्यामध्ये ट्रान्सएपिडर्मल स्पर्म एस्पिरेशन टेक्निक झाले, परक्युटनस एपिडर्मल स्पर्म एस्पिरेशन झालंय, मिसा झालं, टीसे झालं. सो ह्या वेगवेगळ्या प्रकारने अंडकोशात स्पर्म तयार होत आहेत पण ते बाहेर येत नाही. सो ऑब्स्ट्रक्शन असल्यामुळे जनरली हे ऑब्स्ट्रक्शन ऑपरेशन करून निघत नाही, तर आपण काय करतो अंडकोशातून आपण शुक्राणू काढून घेतो. त्याची बायोप्सी वगैरे काहीच नसते, विदाउट टाका हे ऑपरेशन असतं. ते शुक्राणू काढून ते आपण शुक्राणू वापरून त्याचा गर्भ तयार करू शकतो. सो याच्यामध्ये आपण आयव्हीएफच्या ऍडव्हान्स ऑप्शनला आपल्याला जावं लागतं. जे लेडीज असते ना इंजेक्शन देऊन स्त्रीबीज वाढवतो, ते स्त्रीबीज काढले का त्याच दिवशी आपण मिश्रांचे शुक्राणू पण काढतो आणि ते शुक्राणू अंडकोशातून काढून त्याचा गर्भ तयार करतो. ह्या गर्भासाठी बऱ्याच वेळा शुक्राणूला हालचाल नसते. सो आपण ऍडव्हान्स प्रकार म्हटलं तर इक्सी इंटरसायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन, पिक्सी फिजिओलॉजिकल इंटरसायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन किंवा इमसी इंटरसायटोप्लाझमिक मॉर्फोलॉजिक सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन. सो ह्या मोडॅलिटीने जाऊन ऍडव्हान्स ट्रीटमेंट घेऊन आपण ते शुक्राणू स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करून गर्भ तयार करू शकतो. तो गर्भ ट्रान्सफर केला तर अशा पेशंटमध्ये रिझल्ट अतिशय चांगले आपल्याला बघायला मिळू शकतात. म्हणजे जसं महिलांमध्ये उपचार पद्धती उपलब्ध आहेत वेगवेगळ्या, तसंच पुरुषांसाठी देखील खरं तर या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि वंध्यत्व निवारणाविषयी खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.